प्रत्येक वेळेस कुठं राजकारण नसतं संजय राऊतला फक्त राजकारणच दिसतंय दुसरं काही दिसत नाही संजय राऊत काय बोलते याला अर्थ नाही काल जी घटना घडली तर ही दोन गटात घडलेली आहे आणि विशेष म्हणजे दोन गटात बाचाबाची झाली आणि त्याच्यातून ही घटना घडली याच्यात यांना राजकारण करायचं आहे याला संजय राऊत असून द्या कोणी असून द्या यांना या यांना याच्यात राजकीय स्वरूप याला द्यायचे पण काल रामनवमी होती आणि आता सध्या पवित्र रमजान महिना चालू आहे आणि सगळ्यांनी कालची रामनवमी ही शांततेत पार पाडलेली किती जरी राजकारण करायचा प्रयत्न केला तरी मला वाटतं की राजकारण हे राजकारणाच्या वेळेस करायचं असतं पण अशा वेळेस सगळ्यांनी जनतेला शांततेचं आव्हान द्यायचं असतं प्रत्येक वेळेस कुठं राजकारण नसतं संजय राऊतला फक्त राजकारणच दिसतंय दुसरं काही दिसत नाही काल पोलीस लोकांनी मग सी पी असतील डी सी पी असल पोलीस अधिकारी असतील या सगळ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम केलं आणि काल मी स्वतः सकाळी पाहणी केली मुख्यमंत्र्याचा मला फोन आला उपमुख्यमंत्र्याचा मला फोन आला आणि विशेष म्हणजे काल सगळी शांततात सगळं रामनवमी झालेली आहे त्याच्यामुळं कोणीही याच्यात राजकारण करू किरकोळ कुठं काही झाला असं अनुचित प्रकार पण हो। हो मला वाटतं मी स सर्व जनतेला आवाहन करतो की आपण शांततेत सगळं घ्यावं कोणी अफवार विश्वास ठेवू नये एवढंच मला सांगायचं मला सांगा ते अनेक तारखा ह्या आपल्याला दिलेल्या आम्ही टी व्हीवर बघतोय युतीने तारखा दिल्या आहेत तर भविष्यकार असतील ते त्यांना माहीत असं पण मला सांगायचं आहे की सरकार हे भक्कमपणे दोन हजार चोवीसपर्यंत हे भक्कमपणे काम करणारे आणि पुढंसुद्धा युतीचं ये सरकार येणारे यांना ला ये बोलावं लागत नाही तर त्यांचे लोक सगळे तुम्हाला सांगतो ते जर असं बोलले नाही की हे सरकार आहे तर त्यांचे लोक थांबणार नाही त्याच्यासाठी बोलावं लागतं त्यांना पण मला वाटतं सरकार हे भक्कमपणे काम करू राहिलं आणि दोन हजार चोवीसपर्यंत हे सरकार भक्कमपणे काम करीन आणि पुढंसुद्धा युतीचं सरकार येईल हे त्यांनाच माहीत त्याबद्दल मी नाही बोलणार काय आणि हे होणार आहे एक दिवस ना एक दिवस काय तेच त्यांना पाडणार एकामेकाला काय हे होणार आहे काय बऱ्याच दिवसापासून मोठा देवीकडं दर्शनाला यायचं होतं पण तो आज योग आलेला आहे आणि मोठ्या देवीला एकच मागणं केलं की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सुखी आनंदाने दे ठेव सर्व जनतेला सुखी ठेव एवढंच मागणं केलेलं आहे बाकी काही मागणं नाही